नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. की येणाऱ्या 2020 मध्ये सुखाचे दिवस आणि शेतकऱ्यांच्या जीवनात, रोजीरोटी कमवणाऱ्या लोकांच्या जीवनात, विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि सर्वांच्या जीवनात सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे दिवस येऊ देत. माझ्या प्रभागातील सर्व लोकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना निलंबीकरांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमच्या हातून जे आजपर्यंत सेवा करत राहिलेलो आहोत ते अजून चांगल्या पद्धतीने सेवा करण्याची ईश्वर आम्हाला संधी देऊ. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीत जाऊ. येणाऱ्या वर्षामध्ये जी काही समाज सेवक आहेत त्या सर्वांची संकल्पना पूर्ण हो आणि नवी मुंबईकरांना नवीन वर्षामध्ये 2021 नवीन वर्षामध्ये चांगले लोकप्रतिनिधी मिळतील अशी आशा व्यक्त करतो. जेणेकरून नवी मुंबईकरांचे जिवाळ्याचे प्रश्न मिळतील असे विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा अशा तुम्हाला नवी मुंबईकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. आर्थिक सण 2019 हे संपत आलेलं आहे आणि आपण आर्थिक वर्षाच्या सण 2020 मध्ये आपण पदार्पण करीत आहोत. मी प्रथमतः येणाऱ्या आर्थिक वर्ष सण 2020 या वर्षाचं सर्व नागरिकांना, सर्व देशभक्तांना मी प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो. मान्यवर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं पुढचं येणारं वर्ष हे चांगलं भरभराटीचं आरोग्यदायी आणि आनंदाने उत्साहाने जावं. म्हणजे 1 तारखेपासून 2020 साल सुरू होत आहे आणि या नवीन वर्षाच्या संपूर्ण मुंबईतील नागरिकांना मी शुभेच्छा देतो. येणारं वर्ष त्यांना सुखसमृद्धीचं, आरोग्यदायी आणि स्वच्छ नवमीचं जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. की माझ्या मडवी कुटुंबातर्फे, तिन्ही वॉर्डतर्फे आणि शिवसेना पक्षातर्फे, युवासेनातर्फे मी सर्व नवीन मुंबईकरांना व ऐरोलीकरांना नवीन वर्षाच्या व क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो.